काल रात्री आपण हॉटेल तोरणा विहारमध्ये आपण थांबलेलो, आणि आता आपण सकाळी 9 वाजले तर आपण निघतो आहोत सिंहगडसाठी. आणि आपला राजगड आणि तोरणा हे सरळ मार्गी किल्ले असल्या कारणाने पायांची पूर्ण हालत खराब झाली आहे. आणि जे टार्गेट होतं 5 दिवसाचं, ते 5 दिवस आता पूर्ण ऑलमोस्ट होतात आहेत, आणि अजून 2 किल्ले बाकी आहेत, तरी बघू. आणि कारण जे माझं बजेट होतं, बजेट पण आता पूर्ण विस्कळलं आहे, कारण मी 5 दिवसाच्या हिशोबाने आलेलो. तरी काही का असे ना, आता आपलं जे टार्गेट आहे ते एनी हाव कम्प्लीट करायचं, आणि मी जितकं होईल आता सिंहगड अजा पूर्ण करेन, आणि लोहगडचं बघू कसं काय असेल ते तुम्हाला अपडेट देत राहीन. आपण तोरण्यावरून निघतो आहोत सिंहगडसाठी. ही जरी पर्यटक आले तिकडे चढायला, पण रस्ता पूर्ण बंद आहे, त्यामुळे सगळ्यांना माघारी द्यावं लागतं. आता आपण तोरणा आणि मार्गासनीच्या रस्त्यावरती आहे. वाटेत पाबेगाव लागतं, आणि ह्या पाबे गावातून सिंहगडसाठी रस्ता आहे. आता आपण पाबेगावकडून डावीकडे वळणार आहोत सिंहगडसाठी. तिकडे पूर्ण चढाव आहे. रस्त्याची हालत बघू शकतात किती खराब झालेली आहे, आणि मला सायकलची कंडिशन पण बघा की काय झालं. टायरमध्ये पूर्ण माती भरली आहे, इसलं पूर्ण माती भरली आहे, तरी पाया चालत आता कुरकुर नाही. शिवरायांचे मावळे आम्ही, शिवरायांचे मावळे. आज तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे आपले हे रामसटम कदाचित 5 दिवस झाले असतील मुंबईवरनं इथपर्यंत सायकलवर आलेत, आणि 4 फोर्ट फिरलेत ते ऑलरेडी. आज राजगड, काल राजगड केलाय ना, काल राजगड केलाय, आणि आता पूर्ण त्यांना 128 पूर्ण फोर्ट फिरायचे, किल्ले फिरायचे. म्हणून त्यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच मित्रांनो. जे शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी. पाबेघाट चढतोय, तो कच्चा मातीचा रस्ता पुरा चिखलाने भरलेला निघून गेलाय. आता फक्त चढच आहे. आयुष्यात अशाच अडचणी येतात, संकट येतात, तर त्यासाठी माघार घेणं हा उपाय नाही, तर लढणं, पुढे जात राहणं
हाच पर्याय आहे. मला योगेश म्हणून शिवभक्त भेटले आणि त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आणि त्याबद्दल खरोखर त्यांचा मनापासून धन्यवाद. बाकी तुम्हाला कसं वाटलं प्रकल्प? आपल्याला एक नंबर प्रकल्प आहे, ऐकून खूप बरं वाटलं. जय शिवराय. जय शिवराय. खानापूर क्रॉस झालं आहे. आता डोंगजेवरून आतमध्ये जायचं आहे सिंहगडसाठी. आता डोंगजे तर ऑलमोस्ट येईल, मग अशी 1 किलोमीटरचं बोर्ड दाखवलेलं आहे. डोंगजे कुठे आलं? डोंगजे हे डोंगजे ते सिंहगड कुठे आहे? सिंहगड हे रोड सरळ जाय सरळ. हा आता सिंहगडचा फाटा पण आलोय. जय शिवराय मित्रांनो. आता सिंहगड चढतोय. आपण पायवाट पाहू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पायवाटेने आलेलो मी. तर इकडे गेट नंबर म्हणजे या वाटेवरती मेन गेटवर पोलीस बंदोबस्त आहे. आता किती जरी लोकांना रिटर्न पाठवलं आहे. तर आपण बघूया. गडाचं पहिले नाव हे कोंडाणा होते आणि कोंडाण्यावरून सिंहगड हे नाव तानाजी मालुसरे यांच्यामुळेच या गडाला नाव पडले. आणि येथेच तानाजी मालुसरेंनी आपला जीव गमावलेला आणि त्यामुळेच या कोंडाणे किल्ल्याचं नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. सगळे ॲक्च्युली सिंहगड उतरत आहेत आणि मी चढतोय. पण माझ्याकडे एवढं लोड आहे. वाटे जेवढी पण छोटी मोठी दुकानं भेटतात ना सिंहगडच्या पायथ्याशी, म्हणजे वाटेमध्ये चालताना प्रत्येकाला वृक्ष देत आहे. चालू वृक्षारोपण करत आलो त्यामुळे मला वर चढायला वेळ होतोय. सिंहगडचं भव्य दृश्य पाहू शकतात. सगळे म्हणतात लेट झाला. आता मी काय सांगू, 100 जणांना भेटतोय, वृक्षारोपण करतोय, त्यामुळे लेट होतोय व सायकल नेतोय तुमच्या गाडीने नाही. चला पहिला दरवाजा पुणे दरवाजा. खालचा व्ह्यू बघा, पूर्ण धोका धोका. दुसरा दरवाजा आहे पुणे. मला खूप लेट झालं, मला काय होत आहे काय माहीत नाही. बघू सगळे चालले आणि मी हा तिसरा दरवाजा. पूरा फॉग है. बघू
हॉटेल इकडे, हॉटेल कोंडानेश्वर। इकडे पाण्याची सोय आहे म्हणून मी इकडे काही महोगणी शेक लावली आहेत, महोगणी टीक म्हणजे महोगणी साग बोललं त्याला। तीन चार आणि इकडे पाण्याची लाईन गेली आहे बघा, सहा इथे पाण्याची लाईन गेली, याचा अर्थ 12 महिने इथे पाण्याची सोय भेटेल आणि आपण लावलेले वृक्ष 100% जगतील। भले जरा पानं बावली आहेत कारण 5 दिवस सायकलिंग करतो त्यामुळे जरा पानं बावली आहेत, तर काही इश्यू नाही, ही झाडं आरामात जगणार। त्यावर इतकी झाडं दिसतात आहेत जास्वंद वगैरे, याचा अर्थ इथे पाण्याची चांगली सोय असेल आणि आपण जे वृक्ष लावू 100% ते जगतील। शक्यतो आपण प्रयत्न करू जास्तीत जास्त वृक्ष लावायचं। 10-12 झालेत, मी पर्यटनासाठी आलो नाही, छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यासाठी। तर जिकडे मला जागा भेटेल तिकडे अशी रोपं लावतो आहे। इकडे जास्वंद वगैरे लावलेली आहेत, तर त्यांच्या बाजूलाच मी मौगणी टीक लावतो आहे। जसं जमेल आपण दर्शन घेऊ, भले काळोख झाला तर चालेल। आता पोलीस मंडळी भेटली आणि खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। पहिले मला जरा बोलवलं होते परमिशन वगैरे कुठे आहे, तर त्यांना समजवलं, ते समजले। फक्त उद्या काहीतरी कोण येणार आहे पर्यटनासाठी वृक्षारोपण संदर्भात, तर ते म्हणाले की तुम्ही प्रॉपर ठिकाण लावा, इकडे ऑलरेडी आम्ही खड्डे खणले, तुम्ही तिकडे लावू नका। म्हणजे नक्की सर, मी सगळी तयारी केलेली आहे, तर बघू जिकडे जिकडे जमेल तिकडे तिकडे मी वृक्षारोपण करेल। जेवढे पण किल्ले करतो आहे महाराष्ट्र पोलीस नेहमी तसं ते तत्पर असतं आणि महाराष्ट्र पोलिसांनी नेहमी सदैव तत्पर राहावं माझ्यासाठी। जे काही करतो आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेने प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। प्रत्येकाने निदान एक तरी झाड लावलं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचे जेवढे गडकिल्ले आहेत हे साफसफाई राखणे, आपल्या गडाची शोभा राखणे हे प्रत्येक शिवभक्ताचं कर्तव्य आहे। कल्याण दरवाजे डावीकडे तानाजी गडा, नरवीर तानाजी मालुसे समाधी। मला खरंच आशा नव्हती मी पोचेल पण मी आलो। इथे राजाराम समाधी दिली आहे, बघू शकलो असतो पण पूर्ण काळोख होणार। मित्रांनो जरा भावना समजा। आणि कसं आहे मी तुम्हाला दाखवायला जाईन ना, काही दिसणार पण नाही नीट। आणि प्लीज असं समजू नका की मी टाईमपास केला, मला बघा मोठेपणा काढीचा पण आवडत नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो। आवडत असेल तर ठीक आहे बघायला, नाहीतर विचार सोडा। गडप करता करता खूप लेट झालं आहे, तर तानाजी मालुसरे यांचा जो गेट आहे म्हणजे समाधी एक पण बोलू शकता तो ऑलरेडी बंद झाला आहे। पोलीस ऑफिसरशी आता बोलत होतो पण बघू शकता। आपण फक्त छत्रपती शिवरायांचे विचार, त्यांचं एक गुण हे सर्वसामान्य जनतेपर्यंत आणणं, आपल्या गडाची काळजी घेणं आणि प्रत्येकाने निदान एक तरी वृक्ष लावावं आमचा हात तत्पर आहे। तो कृपया प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामधील कोरोनासारखे असे कितीतरी भयंकर आजार आहेत आपण त्यांना दूर पळू शकू। तर कृपया वृक्ष लावा, ही काळाची खरोखरच गरज आहे। तानाजी माणूस समाधी पाहता आली, अजून काय पाहिजे, 15-16 झाली झाड लावून, 30-35 तरी लावायचीत कमीत कमी। उरलेली लोहगडला लावता येतील, हे कोंडानेश्वर मंदिर आहे।
कोंढाणेश्वर मंदिर इकडे आपण 2500 झाड लावलेत, एक दोन आता मोजून दाखवत नाही पण मला माझे 2500 लावलेत, खालती 15 माझे 40 लावलेत, एका ठिकाणी लावलेत कारण माझा नाईलाज झाला आहे, कारण खूप लेट झालं आहे आणि परत काळोखात काय करता येणार नाही, त्यामुळे जितकं होईल फटाफट करायचा प्रयत्न केला. आणि आता जस्ट फॉरेस्ट ऑफिसर येऊन गेले, उद्या कोण राज्यपाल येतो आहे याच्यासाठी वृक्षारोपणासाठी, मी बोललो सहज ते का बाबा एक झाड लावतील आणि 100 फोटो काढायला येतील. हे बघा हे वर लाईनीत लावलेत. मला सगळं फिरण्यात काय मजा नाही, माझ्या छत्रपती शिवरायांच्या या किल्ल्यावरती महाराजांचे पाय लागलेत, तिथे फक्त मला वृक्षारोपण करायचं होतं आणि ते मी केलं. बाकी कोण मला हे नाही केलंस, अरे ते नाही केलंस, अरे हे नाही बघितलंस, अरे बाबा मला नाही बघायचं आहे, जे मला बघायचं आहे आलो ना गडावर, मला वृक्षारोपण करायचं मी केलं ना, ह्यात मी धन्य आहे. मोठेपणा ज्यांना ज्यांना हवा त्यांनी त्यांनी ठेवा, आपल्याला नाही पडली. निघूया आपण, करायचं काम झालं ना. एक आनंद आहे की वृक्ष लावली ना, खूप आनंद मिळाला, खूप बरं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कुठल्याही परमिशनशिवाय पोलीसवाल्याने सपोर्ट केला, फॉरेस्ट ऑफिसरने सपोर्ट केला आणि खोंडेश्वर मंदिराकडे जे मी वृक्ष लावले ते आले पण आणि त्यांनी सांगितलं पण इकडे बागकामवाले नीट लक्ष देते, दाखवलं बाबा इकडे इकडे वृक्ष लावलेत. वृक्ष लावणं ही फार मोठी गोष्ट नाही, तुम्हीही लावाल पण त्या वृक्षांची निगा राखणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण गडावरती आलो आहे आणि महाराजांसाठी घोषणा नाही करणार म्हणजे चुकीचं आहे. छत्रपति शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराज, गणपति भूपति प्रजापति अश्वपति स्वर्ण रत्न सिंहासनाधीश्वर महाराज, श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय. त्या काळातली छोटी छोटी तलाव कसे केलेले महाराजांची संकल्पना फार विचित्र होती पाणी साठवून ठेवण्याची. काळाकातून चालणं म्हणजे रिस्केबल आहे आणि रिस्क घ्यायला आपल्यालाच आवडतं, खतरोके खिलाडी. मला खरंच माहिती नव्हतं की गडापर्यंत आता रस्ता पूर्ण आला आहे, किंवा गाड्या पूर्ण आल्यात, चांगली गोष्ट आहे, खूप डेव्हलपमेंट होते. मी मगाशी एक रस्ता उतरत होतो, मला शिवरायांच्या पायाची हात लावून सांगतो, मला हिरकणी एक्सपिरियन्स आला. मी उतरलो असतो मी नाही घाबरत, पण विचार करावा लागतो आपल्या घरच्यांचा सर्वांचा. जशी हिरकणी आपल्या मुलासाठी उतरली, माझ्याचं काही ऑप्शन नव्हतं, हे ओव्हर कॉन्फिडन्स झालं असतं. विचार केला रस्ता असताना आपण का धडपडायला होते, पाय करत ना रस्ता असताना आपण का विनाकारण जा. हिरकणीची गोष्ट वेगळी होती, गडाचे दरवाजे बंद होते म्हणून हिरकणीने त्या टकमक टोकाचा वापर केलेला. माझ्यासाठी सगळं खुलं आहे, कशाला मोठेपणा करा. तर मी आता गडाचे रस्ता उतरणार आहे, तुम्हाला मनापासून सांगतो तुम्हाला मी दाखवू शकत नाही काय रस्ते कसे आहेत ते, जेवढा दाखवायचा प्रयत्न करतो आहे बघून घ्या, कारण पूर्ण अंधार आहे आणि ह्या अंधारातच मी गड उतरणार आहे आणि उतरल्यावर तुम्हाला मी अपडेट देईन. ठीक आहे, जय शिवराय. राजगड, तोरणा आणि सिंहगड
ह्याच्यानंतर जो आपण प्लॅन केलेला लोहगडचा तो मला ड्रॉप करावा लागतो आहे. रिझन आहे सायकल, कारण याने खूप खूप वेळ घेतला आणि त्याचा प्रॉब्लेम येतो आहे आणि त्यामुळे मी ड्रॉप करतो आहे. सिंहगड काल रात्रीच उतरलेलो आणि काळोखामध्ये काही शूट करू शकलो नाही आणि रात्रीपासूनच सायकलिंग चालू होती आणि लोणावळ्याला चाय पिऊन मग खंडाळा मार्गे मुंबईचा प्रवास हा चालूच होता. पण प्रत्येक ठिकाणी शूट करू शकत नाही कारण व्हिडिओची लेंथ ही वाढत जाते. विनाकारण तुम्हाला पण त्रास नको, त्यासाठी जय शिवराय आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.